CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। नमस्कार, मैं हूं राज पांडे, आप देख रहे हैं CEN News। आइए देखते हैं आज की खास खबर। रेणुका सवा लाखे स्मृति प्रतिष्ठान की ओर से निशुल्क दिखाई तानाजी फिल्म। हिंदवी साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के वीर सेनापति तानाजी मालसुरे की कहानी पर आधारित फिल्म तानाजी बॉक्स ऑफिस पर धूम मचा रही है। महाराष्ट्र ही नहीं, देश भर में अभिनेता अजय देवगन की इस फिल्म को सराहना मिल रही है। आपको बता दें कि वर्धा जिले के आरवी तहसील में नगर पालिका के सभी स्कूलों के विद्यार्थियों को रेणुका सवा लाखे स्मृति प्रतिष्ठान की ओर से हिंदी साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के वीर सेनापति तानाजी मालसुरे की कहानी पर आधारित फिल्म तानाजी निशुल्क दिखाई जा रही है। छत्रपति शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी या शूरवीरांनी आपल्या जीवाची रान केलं, त्या शूरवीरांपैकी आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणणारे रायबाजी आपले तानाजी, त्यांच्या जीवनपटावर जो चित्रपट निर्माण झाला अतिशय सुंदर असा चित्रपट, ज्या दिवशी मी डिनर पाहिला त्या दिवशी मला असं वाटलं की हा चित्रपट विद्यार्थ्यांनी पाहावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही पानं त्यांना माहीत व्हावे। आणि या चित्रपटासाठी आमच्या ग्रामीण भागातील म्हणजे जे काही नगर परिषदेची शाळा आहे जे विद्यार्थी शिकतात ते जरा गरीब घरचे विद्यार्थी असतात आणि ते विद्यार्थी स्वकर्ताने हा चित्रपट पाहतील असं मला काही वाटलं नाही। त्यामुळे माझ्या नगर परिषदच्या अंतर्गत ज्या काही शाळा आहेत त्या 8 शाळांमधले सर्व विद्यार्थ्यांना आज चित्रपट दाखवण्याची मी योजना तयार केली। माझ्या जे प्रतिष्ठान आहे मुलीच्या पूर्वी सुरू केलेलं रेणुका सोशल ग्रुप आणि रेणुका स्मृती प्रतिष्ठान त्याच्यावरती मी आज हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला करण्यात आला आहे। मी प्रयत्न करतो आहे की आर्वी शहरातल्या सर्व शाळेत सर्व विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहावा, त्यासाठी जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य माझी करायची इच्छा आहे। इतरही नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत, गांधी विद्यालय झालं आणि जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो आहे। आपण सर्वांनी हा चित्रपट दाखवण्यासाठी प्रयत्न करावा असं माझं आव्हान आहे।